लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, उमेदवार निश्चितीसाठी विविध पक्षांच्या बैठका। विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश। राज्यातल्या सर्व 48 जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याची प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। गांधीनगरमध्ये काँग्रेसची जाहीर सभा, जनतेनं जागरूक राहण्याचं प्रियंका गांधी यांचं आवाहन, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्याबद्दल राहुल गांधी यांची विचारणा। काँग्रेसकडून आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक, मात्र आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर उच्चारवाने अपप्रचार, प्रकाश जावडेकर यांचं प्रत्युत्तर। कोणत्याही राज्यात बसपा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं बसपा प्रमुख मायावतींकडून स्पष्ट। गांधीजींच्या कार्याकडे काँग्रेसचं दुर्लक्ष, मात्र गांधीजींच्या विचारानुरूप गरिबांच्या कल्याणासाठी रालोआ सरकारचं कार्य, पंतप्रधानांची ग्वाही। युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट प्रक्रियेच्या करारावर आज ब्रिटनच्या संसदेत मतदान। मुंबईत फिकी फ्रेम 2019 आरंभ, प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये रोजगार आणि महसूल निर्मितीची मोठी क्षमता, माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांचं प्रतिपादन। आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान उद्या नवी दिल्लीत 5वा आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामना, मालिका विजय निश्चित करण्यासाठी उद्याचा सामना निर्णायक। नमस्कार, सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे। उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी विविध पक्षांच्या बैठकींचं सत्र सुरू आहे। विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत वानखेडे मैदानाच्या संकुलात त्यांचा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम झाला। भारतीय जनता पक्षामध्ये आज एका तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाची भर पडते आहे। डॉक्टर सुजय विखे यांच्या रूपानं एक अतिशय चांगलं उमदं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला, आणि म्हणून सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे, आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं, तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे। आणि नगर जिल्ह्यामध्ये या येणाऱ्या लोकसभेचे दोन्ही खासदार हे युती शासनाचे राहतील असं मी आपल्याला। भाजपा नेत्यांनी सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली। आपण पूर्वीपासून भाजपाचे कार्यकर्ते असून पुढेही राहू, असं ते म्हणाले। सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका केली आहे। गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये ते आज बोलत होते। शरद पवार यांनी म्हाडामधून निवडणूक लढवावी अशी तिथल्या जनतेची इच्छा होती, तसंच मावळ मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होत होती, मात्र कुटुंबातले केवळ दोनच उमेदवार असले पाहिजेत आणि तरुणांना संधी मिळाली पाहिजे या विचारातून म्हाडा इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याचं तटकरे म्हणाले। वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं आज केली। यापुढे आघाडीची काँग्रेससोबत चर्चा करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। उर्वरित 26 उमेदवारांची नावं 15 मार्चला जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेसने आपला ईबी फॉर्म लावावा ही ऑफर काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आली। पहिल्या प्रश्नावरती जशी
काँग्रेसची नकारात्मक भूमिका आहे. तशाच रीतीने मला जे काही रात्री कळवण्यात आलं त्यामध्ये 22 उमेदवार स्वीकारण्यामध्ये सुद्धा नकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कारण विचारण्यात आलं तर त्यावेळेस एवढंच सांगण्यात आलं की आमच्या पथडीतले नाही. तेव्हा आता आम्ही असायला मानतोय की काँग्रेस बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला तिढा कायम आहे. खोतकर यांना उमेदवारी मिळावी या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय आपल्या हातात नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या जातील असं खोतकर यांनी सांगितलं. रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जिल्हा भाजपानं केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या 5 वर्षात भाजपावर सातत्यानं टीका केली असून येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका रत्नागिरीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी मांडली आहे. पुण्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाचा तिढा उद्यापर्यंत सुटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यात स्वबळावर 15 जागा लढवण्याची तयारी असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. वर्धा आणि बुलडाणा जागेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेट्टी यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची भेट घेतली, मात्र ही भेट राजकीय नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अनुपम हाजरा यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तसंच काँग्रेस आमदार दुलाल चंद्र आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार खागेन मुर्मू यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. दरम्यान महात्मा गांधींचे विचार ही जगभरामध्ये भारताची ओळख असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आज गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या सभेमध्ये ते बोलत होते. बेरोजगारी हा देशापुढे मोठा प्रश्न असल्याचं सांगून ते म्हणाले की मोदी सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. उद्योगपतींची कर्ज माफ केली गेली, शेतकरी मात्र कर्जातच बुडाला आहे असं ते म्हणाले. काँग्रेस सत्तेवर असल्यास जीएसटीची पुनर्रचना केली जाईल असंही गांधी यांनी सांगितलं. नोटाबंदीमुळे गरिबांचं कंबरडच मोडल्याची टीकाही त्यांनी केली. येत्या निवडणुकीमध्ये निरर्थक मुद्द्यांना थारा देऊ नका असं आवाहन काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी या सभेत बोलताना केलं. मतदारच देशाचं रक्षण करू शकतात असं सांगून जनतेनं जागरूक राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आगामी निवडणुकीसाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी तसंच इतर ज्येष्ठ नेते द्वेषमूलक शक्तींना पराभूत करण्याचा ठराव पक्षानं केला असल्याचं पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं. या बैठकीत अनेक राजकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार सोबत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा या मुद्द्यावर लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीतल्या 7 पैकी 6 जागांसाठी आपनं उमेदवारीची नावं जाहीर केली आहे. बहुजन समाज पार्टी कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशातील सपा बसपाच्या निवडणूकपूर्व आघाडीचा पाया हा परस्परांविषयी आदर असल्याचं त्या म्हणाल्या. बसपा सपा आघाडी भाजपचा विशेषतः उत्तर प्रदेशात पराभव करण्यासाठी सज्ज असल्याचंही त्या म्हणाल्या. काँग्रेसनं केलेले आरोप मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खोडून काढले आहेत. काँग्रेसनं अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. केंद्र तसंच भाजपाशासित राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीका जावडेकर यांनी केली. कांग्रेस की जहां भी सरकारें आई वहां हमने कर्ज माफी किसानों की है. इससे ज्यादा झूठ कुछ नहीं है. राजस्थान में वसुंधरा सरकार ने 8000 करोड़ की 50000 रुपए तक की कर्ज माफी की. इन्होंने अगर 50 के 52000 है तो 2000 करोड़ का किया, वो भी थोड़े किसानों का. कर्नाटक में लगभग कुछ भी नहीं किया.
केवल कर्जमाफी के नाम पर झूठ बोल रहे हैं। हम इनका काला चिट्ठा खोलेंगे हर राज्य में। इन्होंने पंजाब में 2 साल होकर भी नहीं दिया है, मध्य प्रदेश में, छत्तीसगढ़ में, सब जगह किसानों के साथ मजाक की है। 2008 में जब कर्ज माफी दी थी तब कम से कम लोगों को कर्ज माफी का अनुभव करने को मिला, लेकिन अब तो कर्ज माफी नहीं है। और किसान तो 12 करोड़ किसान, उसमें से लगभग 4 करोड़ किसानों को 2,000 रुपए पहली किस्त, मोदी जी की हर साल 3 किस्त 10 साल मिलने वाली, वो पहुंच रही है। और ये झूठे वायदे फिर से बता रहे कि जैसे हमने कुछ करके दिखाया। और कैसे कहा था, वो जो तेजाब का गाना था, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तो 10 दिन हो गए कि कर्जा माफी हो गई। अब कहीं 100 दिन हो गए, कभी 1,000 दिन हो गए, लेकिन कर्ज माफी का अनुभव किसानों को नहीं आया। कांग्रेस के राज में किसानों की आत्महत्या बदस्तूर बढ़ रही है। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये आजच्या दिवशी अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमापासून आपल्या अनुयायांसह दांडी यात्रेला सुरुवात केली होती। त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांना आदरांजली वाहिली। न्याय आणि समानतेसाठी ही यात्रा होती असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। गांधीजींनी काढलेल्या या यात्रेचं महत्व सांगतानाच आतापर्यंत गांधीजींच्या कार्याकडे काँग्रेसनं केलेल्या दुर्लक्षाचा एक आलेख देखील त्यांनी सादर केला। गरिबांच्या कल्याणासाठी गांधीजींच्या विचारानुरूप आमचं सरकार काम करत आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे। बापूजींना घराणेशाहीचा तिरस्कार होता, मात्र आज हाच काँग्रेसचा मार्ग आहे असं पंतप्रधान म्हणाले। लोकशाहीमध्ये दुर्बल आणि सबलांना समान संधी उपलब्ध होतात असा त्यांचा ठाम विश्वास होता असंही त्यांनी स्पष्ट केलं। आसाम नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स अर्थात एनआरसीच्या मसुद्यामध्ये नावांचा अंतर्भाव नसला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यावर होणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। 40 लाखांहून अधिक लोकांची नावं या यादीमध्ये नसली तरी त्यांचं नाव मतदार याद्यांमध्ये असेल असं तर ते मतदानाचा हक्कही बजावू शकतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे। 2017-18 आणि 2019 साठी जानेवारी महिन्यात जाहीर केलेल्या सुधारित मतदार याद्यांमधील अतिरिक्त नावांची नोंदणी आणि यादीतून नावं वगळण्यासंदर्भात 28 मार्चपर्यंत निवडणूक आयोगानं माहिती द्यावी असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांच्या पीठानं दिले आहेत। पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं असा प्रस्ताव उद्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर येणार आहे। हा प्रस्ताव संमत झाला तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताचा मोठा राजनैतिक विजय होऊ शकतो। याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली। दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश ए मोहम्मदचा नेता मसूद अझहर याच्या संदर्भामध्ये उद्या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ठराव होणार आहे। हा जो ठराव आहे तो ठरावानुसार अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडनं घोषित केलं जाणार आहे। यासाठी भारत 2016 पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे। 2016 ते 2019 या 3 वर्षांच्या काळामध्ये साधारणतः 4 वेळा हा ठराव युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मांडला गेला, परंतु प्रत्येक वेळेला चीनने अझर मसूदची आणि पाकिस्तानची बाजू उचलून धरली आणि त्यावर नकाराधिकार वापरला। तथापि या वेळेला आंतरराष्ट्रीय समीकरण आणि परिस्थिती बदललेली आहे। ज्या पद्धतीने भारताने आपल्या राजनैतिक शक्तीचा वापर करत अमेरिका असेल, रशिया असेल, इंग्लंड, फ्रान्स या देशांना कन्व्हिन्स केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने आपलं बॅक चॅनल डिप्लोमसी वर्कआउट करून आपल्या चर्चा झालेल्या आहेत, त्यामुळे या वेळेला असं वाटतं आहे की चीन देखील आपला विचार बदलेल आणि या प्रस्तावाला समर्थन देईल। जर उद्या या 5ही देशांनी, सुरक्षा परिषदेच्या 5ही कायम सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला
तर मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केला जाईल आणि त्या परिस्थितीमध्ये त्याची बँक खाती त्याची आणि त्याच्या संघटनेची गोठवली जातील, त्याला पाकिस्तान सोडून इतर ठिकाणी जाता येणार नाही, त्याचप्रमाणे आर्म्स इम्बार्गो म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचं शस्त्र विकता येणार नाही. यातनं एक गोष्ट आणखीन स्पष्ट होईल आणि ते म्हणजे पाकिस्तानवरती दबाव येईल आणि हा दबाव यासाठी येणार आहे की पाकिस्तानच्या भूमीवरनं ज्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवरती बंधनकारक होईल आणि पुन्हा एकदा जगासमोर पाकिस्तानचं खरं रूप येईल. जे रूप आहे ते म्हणजे पाकिस्तान हे आज दहशतवादाला एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी आहे हे पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब होईल. युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट प्रक्रियेच्या करारावर आज ब्रिटनच्या संसदेमध्ये मतदान होणार आहे. ब्रिटन सरकार आज हा प्रस्ताव मंजूर करण्यास असमर्थ ठरलं तर ही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहील. ब्रिटनच्या संसदेमध्ये युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावर मतदानापूर्वी थेरेसा मे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींमध्ये आवश्यक ते बदल करण्यास सहमती दर्शवली आहे. या घडामोडींबद्दल राज्य शासनाच्या अभ्यासक उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं विश्लेषण आपण ऐकूया. आज ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रेक्झिटवरती एक मतदान होत आहे. थेरेसा मे ज्या ब्रिटनच्या पंतप्रधान आहेत त्यांनी असं आज एक नवीन डील आणलेला आहे आणि त्याच्यावरती मतदान होणार आहे आणि या नवीन डीलमध्ये काही वेगळं नाही असं बहुसंख्य ब्रिटिश एमपीजचं मत आहे. याचा अर्थ असा की मागच्या महिन्यामध्ये मे यांना जो पराभव पत्करावा लागला पार्लमेंटमध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. अजून तिथे मतदान झालेलं नाहीये पण ते थोड्याच वेळात होईल आणि त्याच्यामध्ये कदाचित थेरेसा मे यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागेल. या संपूर्ण वादाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की आयर्लंडचा उत्तर भाग हा सध्या युकेचा म्हणजे युनायटेड किंगडमचा एक भाग आहे आणि दक्षिण भाग हा रिपब्लिक ऑफ आयर्लंड नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे. रिपब्लिक ऑफ आयर्लंड हे आजही युरोपियन युनियनमध्ये आहे तर उत्तर आयर्लंड हा युकेचा भाग असल्यामुळे आज तो ब्रिटनच्या बरोबर राहील आणि ईयूमध्ये तो असणार नाही. परंतु ब्रिटन आणि आयर्लंड यांच्यामध्ये असलेल्या एका अग्रीमेंटच्यामुळे उत्तर आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड यांच्यामध्ये ज्याला सॉफ्ट बॉर्डर म्हणतात तशा प्रकारची सीमारेषा आहे. म्हणजे लोक सहजगत्या पासपोर्ट शिवाय इथून तिथे जाऊ शकतात. युरोपियन युनियनमधनं बाहेर पडल्यानंतर ही सीमारेषा त्याचा काय करायचा हा एक मोठा प्रश्न होता. कारण की ती सीमारेषा जर सॉफ्ट बॉर्डर ह्या स्वरूपामध्ये राहू दिली तर जो मूळ मुद्दा आहे ब्रेक्झिटच्या मागचा की तिथून युरोपमधल्या इतर लोकांना ब्रिटनमध्ये युकेमध्ये प्रवेश करायची एक सोय होते आणि त्यामुळे ह्या डीलला एकूणच ब्रिटनमध्ये विरोध आहे. कॉक्स हे जे अटर्नी जनरल आहेत ब्रिटनचे त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे पार्लमेंटमध्ये काही वेळापूर्वी की या नवीन डीलमध्ये देखील या प्रकारच्या प्रोव्हिजनमध्ये काही फारसा फरक झालेला नाही आणि त्यामुळे जे मतदान होईल ते कदाचित थेरेसा मे यांच्या विरोधातच पुन्हा एकदा जाईल अशी शक्यता आहे. लेबर पक्षाने आपण त्याच्या विरुद्ध मतदान करण्यास असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने ही भूमिका घेतली आहे आणि कदाचित कन्झर्व्हेटिव्ह म्हणजे जे काही सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्ष आहे त्यातले अनेक खासदार देखील स्वतःच्या पंतप्रधानांच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर ब्रिटन कायदेशीररित्या आणि व्यवस्थितपणे एखादं डील करून युरोपियन युनियनमधून बाहेर पडायची शक्यता ही अधिकच कमी होईल आणि त्यातूनच कदाचित युरोपच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं केऑस एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण तिथे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम केवळ युरोपच्या राजकारणावरती नाही तर युरोपीय देश ब्रिटन आणि त्यांचे इतर देशांशी असलेले संबंध याच्यावरतीही होणार आहे. विशेषतः भारताने या बाबतीमध्ये सावध भूमिका घेतली पाहिजे आणि भारताने या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवून असलं पाहिजे. कारण की ज्या वेळेला ब्रिटन आणि युरोपियन युनियन हे वेगळे होतील एकमेकांच्या पासून त्यावेळेला या दोनही गट म्हणजे युरोप हा गट आणि ब्रिटन हा देश या दोघांशीही जमवून घेण्याची तयारी भारताला दाखवायची आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये आज 481 अंकांची वाढ होऊन दिवसअखेर तो 37,536 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 133 अंकांची वाढ होऊन तो 11,301 अंकांवर पोहोचला. जागतिक स्तरावरील सकारात्मक कल, परदेशी गुंतवणुकीचा ओघ, वित्त ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्राच्या समभागांची झालेली खरेदी यामुळे निर्देशांकात वाढ झाल्याचं विश्लेषकांनी सांगितलं.
भारतातली प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये रोजगार आणि महसूल निर्मितीची मोठी क्षमता असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आजपासून फिक्की फ्रेम 2019 प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. या दोन्ही क्षेत्रांचा झपाट्यानं विकास होत असून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा अधिक उजळ करण्यामध्ये या दोन्ही क्षेत्रांची मोठी भूमिका राहील असंही त्यांनी सांगितलं. व्यवसाय सुलभतेप्रमाणेच भारतात चित्रपटांचं चित्रीकरण करणं सुलभ व्हावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं खरे म्हणाले. रेल्वे ऐतिहासिक स्थळं इथं चित्रीकरण करण्यासाठी येणाऱ्या विविध अर्जांच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2019 एकल खिडकी मंजुरी यंत्रणा सुरू होणार आहे. अॅनिमेशन, गेमिंग, व्हर्च्युअल रियालिटी यातील संधींचा लाभ घेता यावा यासाठी मुंबईतल्या गोरेगाव इथं सेंटर फॉर एक्सलन्सची उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय प्रसारण धोरणाचा मसुदा तयार करण्याचं काम देखील सुरू असल्याची माहिती खरे यांनी दिली. या क्षेत्रांच्या विकासासाठी नवनेतृत्व आणि व्यावसायिकांची गरज असल्याचं अपग्रॅडचे अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला म्हणाले. या उद्योगांनी नवकल्पनांकडे पाहण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगामध्ये झालेलं परिवर्तन थक्क करणार असल्याचं फिक्कीचे उपाध्यक्ष उदयशंकर म्हणाले. या उद्योगात नवीन रोजगार निर्मितीच्या संधी असून त्या जाणून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी प्रसारमाध्यमांद्वारे देशात उत्तम निर्मिती होत असल्याचंही सांगितलं. माजी उपपंतप्रधान महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील विधानभवनामध्ये त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे तसंच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला गुलाबपुष्प अर्पण केलं. नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र इथंही यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित कार्यक्रमात चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्र सदनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे तसंच इतर उपस्थितांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. वरिष्ठ नागरिकांची सुरक्षा तसंच पालक आणि ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2017 या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याविषयी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी आज मुंबईत एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांना त्यांच्या प्रशिक्षण काळातच प्रशिक्षण दिलं जाईल. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांची फसवणूक तसंच इतर गुन्हे याविषयी कार्यवाही करणं सोपं जाईल असं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितलं. या कार्यशाळेत अॅडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर तसंच हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स यांनी संयुक्तरित्या या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. सांगलीच्या खटाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आणि पालकांनी मिळून शाळेच्या इमारतीचं रुपांतर प्रतिकात्मक रेल्वेमध्ये केलं आहे त्यामुळे शाळेचं रुपडं पालटलं आहे. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. धुरांच्या रेषा करत धावणारी रेल्वेगाडी बच्चे कंपनीसाठी आवडती सफारी असती आणि अशा रेल्वेत बसून आनंदी वातावरणात जर मुलांना शिक्षणाचा अनुभव मिळाला असता तर बच्चे कंपनी रोज शाळेत आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच संकल्पनेतून सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये रेल्वे शाळेची कल्पना सत्यात उतरवण्यात आली आहे. त्यामुळे वनानावर वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचं रुपडंच पालटलं आहे. शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी कलात्मक पद्धतीनं शाळेच्या इमारतीला रेल्वेच्या रूपात साकारलं आहे. शाळेच्या खोलांना हुबेहूब डब्याचं रूप प्राप्त करून दिलं आहे आणि त्यामुळे आता शाळेकडे मुलांचा ओढा वाढला आहे. ज्यावेळी नागने सर आणि मोहिते सर यांची बदली झाली 6 महिन्यापूर्वी त्यावेळी त्यांची एक तळमळ होती की या शाळेला पण ज्याप्रमाणे इंग्लिश मिडियमला पोरांचा ओढा होता त्याप्रमाणे पोरं या शाळेला यायला पाहिजेत. त्याच्या चांगल्या पद्धतीनं इंग्लिश मिडियमपेक्षा चांगल्या पद्धतीनं शिक्षण या शाळेत मिळालं पाहिजे आणि पोरं या शाळेत यायला पाहिजेत. त्यामुळं त्यांनी जो आता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला म्हणजे शाळेला एक रेल्वेची प्रतिकृती म्हणावी तशी आणि रेल्वेच वाटावी असे एक बाहेरूप दिलेलं आहे. त्यामुळं
शाळेला एक चांगली झाडी आली आहे. खटाव हे मिरज तालुक्यातील सीमावर्ती असणाऱ्या कर्नाटक शेजारील गाव, त्यामुळे या ठिकाणी कन्नड भाषिकांची मोठी संख्या. अशा ठिकाणी आणि तेही एका वस्तीवर असणाऱ्या शाळेत मुलांच्या पटसंख्येचा मोठा प्रश्न होता. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत ही शाळा. 6 महिन्याआधी या ठिकाणी शाळेचं चित्रच वेगळं होतं. इथं नव्याने दाखल झालेल्या 2 शिक्षकांनी ही परिस्थिती बदलायचा निर्धार केला आणि पालकांच्या तसंच गावकऱ्यांच्या मदतीनं शाळेला नवं स्वरूप देण्याचा संकल्प केला. मात्र यामध्ये सगळ्यात मोठी अडसर होती ती म्हणजे निधीची. पण सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आणि सगळ्यावर मात करत लोकसहभागातून शिक्षकांनी केलेला निर्धार सत्यात उतरवला. या शाळेचे शिक्षक अनिल मोहिते, मिलन नागणे आणि केंद्र शाळेचे शिक्षक सुनील लांडगे यांनी ही किमया करून दाखवली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती असल्यामुळे मुलांची घरातील मातृभाषा कन्नड आहे आणि शाळेतील शिकवण्याचं माध्यम संपूर्ण मराठी. पहिली 3 मुलं आल्यानंतर त्यांना या ठिकाणी 3 महिने मराठीमध्ये बोलता देखील येत नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही ठरवले की शाळेमध्ये वेगळं काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून मुलं शाळेमध्ये दररोज आली पाहिजेत, रेल्वेमध्ये बसून शिकण्याचा आनंद घेता आला तर किती छान. मग हीच गोष्ट आम्ही सत्यात उतरवण्याकरता आमचे मित्र सुनील लांडगे सर शिक्षक आहेत आणि ते अतिशय अष्टपैलू शिक्षक आहेत, त्यांच्या मदतीनं या ठिकाणी आम्ही हे रेल्वे चित्र रंगवण्यास ठरवलं. खटावच्या जिल्हा परिषद शाळेनं लोकसहभागातून राबवलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. शिवाय महाराष्ट्रातल्या इतर शाळांनाही तो मार्गदर्शक ठरेल असंच म्हणावं लागेल. दूरदर्शन बातम्यांसाठी सरफराज सनदी, सांगली. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान उद्या नवी दिल्लीमध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर होणाऱ्या 5व्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून बरोबरी साधली आहे, त्यामुळे उद्याचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. कोटला इथल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. शिखर धवनची चमकदार कामगिरी भारतासाठी दिलासा देणारी आहे. फिरकीपटू साथ देणाऱ्या या खेळपटूवर कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल याच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आगामी क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील युवा खेळाडूंना निवड समितीपुढे आपली कामगिरी दर्शवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, उमेदवार निश्चितीसाठी विविध पक्षांच्या बैठका. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश. राज्यातल्या सर्व 48 जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याची प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. गांधीनगरमध्ये काँग्रेसची जाहीर सभा. जनतेनं जागरूक राहण्याचं प्रियंका गांधी यांचं आवाहन, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्याबद्दल राहुल गांधी यांची विचारणा. काँग्रेसकडून आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक, मात्र आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर उच्चारवाने अपप्रचार, प्रकाश जावडेकर यांचं प्रत्युत्तर. कोणत्याही राज्यात बसपा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं बसपा प्रमुख मायावतींकडून स्पष्ट. गांधीजींच्या कार्याकडे काँग्रेसचं दुर्लक्ष, मात्र गांधीजींच्या विचारानुरूप गरिबांच्या कल्याणासाठी रालोआ सरकारचं कार्य, पंतप्रधानांची ग्वाही. युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट प्रक्रियेच्या करारावर आज ब्रिटनच्या संसदेमध्ये मतदान. मुंबईत फिकी फ्रेम 2019चा आरंभ. प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये रोजगार आणि महसूल निर्मितीची मोठी क्षमता, माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांचं प्रतिपादन. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान उद्या नवी दिल्लीत 5वा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना. मालिका विजय निश्चित करण्यासाठी उद्याचा सामना निर्णायक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, मात्र त्यानंतरही शेअर बाजारातली तेजी कायम आहे.
देशी विदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव या तेजीमागे दिसून येतोय असं म्हटलं जातं. निवडणूक काळातल्या या आर्थिक घडामोडींचा वेध घेण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.